लायन्स क्लब बार्शीटाउन आणि लायन्स क्लब बार्शीटाउन यांच्या वतीने आयोजित एक सप्ताहाचं योगोपचार शिबिराचा तिसरा दिवस आपण सुरू करूयात. रक्तदाब आणि योगोपचार. सावधान, छाती पुढे, खांदे माग, प्रणव साधना, ओंकार, दीर्घ श्वास घ्या. तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरि ओम. हरि ओम. रक्तदाब, ब्लड प्रेशर हा प्रत्येकाला असतोच, पण तो विकार नाहीये. रक्तदाबाचा जे शरीरामध्ये योग्य प्रमाण पाहिजे त्यात वाढ होणे किंवा कमी होणे हा रक्तदाब म्हटला जातो. हृदयाकडून संपूर्ण शरीराच्या प्रत्येक पेशींना रक्तवाहिन्यांना रक्तपुरवठा होत असतो. हा रक्तपुरवठ्याचा दाब साधारण 180 ते 120, वरचा 120 खालचा 80 असावा असं WHO ने निष्कर्ष करून सांगितले. जवळजवळ 1000 लोकांचं निरीक्षण करून तपासणी करून हे त्यांनी अनुमान काढलेलं आहे. हे साधारण 80 ते 120 दाब नॉर्मल समजला जातो. पण ज्यांचं वय 45, 50, 55, 60 पुढे असेल त्यांना साधारण 150 रक्तदाब चालू शकतो. एवढं काही घाबरायचं कारण नाहीये. काही ठिकाणी असं तुमचं वय अधिक 100 हे जरी प्रमाण दिलं ते रक्तदाब तुम्ही नॉर्मल समजला जातो. आता आपला रक्तदाब असेल किंवा नसेल, असेल तर कमी होण्यासाठी, नसेल तर न होण्यासाठी रक्तदाबाचे काही विशिष्ट आसनं आणि प्राणायाम आहेत. आता आपण रोज संस्कार घेत होतो. ज्यांना हाय ब्लड प्रेशर असेल, कारण सूर्यनमस्कार भौतिक चाल सूर्यनमस्कार हे शक्यतो करू नका, त्यामाग महाग वाकायच्या कृती जास्त असतात. आणि रक्तदाबाला महाग वाकायच्या कृती कमी करायच्या असतात. जर महाग वाकायचे असतील तर त्या दिवशी आपण पहिल्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं लोड, उशी, खुर्चीचा आधार घेऊन महाग कसं वाकायचं. पण आधांतरित महाग शक्यतो वाकू नका काही दिवस. आणि मुख्य म्हणजे आहार नियंत्रण फार महत्वाचं आहे. अति तळले पदार्थ, फ्रसांसारखे पदार्थ, खारवलेले पदार्थ, फास्ट फूड हे कमीत कमी खायचा प्रयत्न करा. जेणेकरून शरीरामध्ये मीठ कमी गेलं पाहिजे. नेहमी गरम पाणी प्यायचा प्रयत्न करा. रात्री जेवण लवकर घ्या. वजन वाढू देऊ नका. हे आणि जीवनशैलीचा जो बदल होत आहे आपल्या भारतामध्ये त्यामुळे रक्तदाबाचा विकार वाढत आहे. रक्तदाब आणि मधुमेह हे दोन्ही सख्य भावंड आहेत. मधुमेह आले रक्तदाब येतोच. रक्तदाब असेल मधुमेह कधीच होणार नाही. म्हणून रक्तदाब हे जर जास्त गंभीर विकार सध्या नसेल त्याच्यामुळे पुढे गंभीर विकार होऊ शकतात. पार्किन्सन्स, लकवा, त्याला पॅरलिक्स म्हटलं जातं, हृदय विकार. आणि मुख्य म्हणजे
लिवर खराब होऊन जातं, असे अनेक रुग्ण मरतात. तर आपण जास्त विषयात न जाता आता आपला विषय रक्तदाब. रक्तदाबाला जी काही ठराविक आसनं करायची आहेत, पुढे वाकायची आणि पिढी द्यायची, हे थोडेफार करूयात आपण. आसनाची खूप आहेत आणि सगळ्यात जास्त म्हणजे मन शांत असेल, हृदयाची शांती छान असेल, झोप शांत होत असेल आणि तुमचे नियमित जे तुमचे औषधोपचार असतील ते घेत जर घेतलात तर तुमचा रक्तदाब आपोआप कंट्रोलमध्ये राहण्यास मदत मिळते. जरी रक्तदाब तुमचा कमी नाही झाला तर त्याचे होणारे गंभीर परिणाम तुम्हाला होणार नाहीत, एवढी 100% खात्री आहे. आणि रक्तदाबासाठी आपण जे आता ओंकार म्हटले, आता मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा असे ओंकार शांतपणे बसून 11-11 वेळा 20-21 वेळा म्हणायचे तुम्ही. त्यात मात्र अ ऊ आणि म जे उच्चार असतात त्यातलं म थोडा जास्त वेळ म्हणा तुम्ही. जितकं तुम्ही म जास्त म्हणतात तेवढं मेंदूला आणि हृदय त्याचा जास्त फायदा मिळतो आणि ब्लड प्रेशर नियंत्रित द्यायला मदत मिळते. नेहमी गरम पाणी प्यायचा प्रयत्न करा. फास्ट फूड, थंड पदार्थ, थंड पेय जेवणतर कधी घेऊ नका, पिऊ नका. आणि रक्तदाबाला प्राणायाम, मेडिटेशन आणि योग निद्रा ही फार महत्वाची आहे. तर आज आपण काही थोडी ठराविक प्राणायाम 2-3 आसनं आणि 10-12 मिनिट योग निद्रा घेऊयात. योग निद्रा, शवासन हे फार मस्त क्रिया आहे. योग हृदय संधी देण्याची आपण शेवट 10-12 मिनिट ही योग निद्रा घेणार आहोत. तर आज आपण सूर्यनमस्कार 2-3 दिवस केले आहेत, उद्या पण करूच आपण. पण आज आपण सूर्यनमस्काराच्या ऐवजी चंद्रनमस्कार करायचे. अनेकांना चंद्रनमस्कार म्हणजे काही माहीत नाही तर अजून अनेक लोकांना. तर चंद्रनमस्कार आपण करणार आहोत ही एकदम सोपे कृती आहेत. इथं महागावायचं जास्त अवस्था येत नाही तर आपण तरी उठून बसूयात. पाय थोडे मोकळे करा अगोदर, खूप बसलेला आहात जर कधी अवघड लागतील तर. आणि 2 नमस्कार करून आपण 1-2-4 महत्वाचे असणं प्राणायाम आणि शेवट 10-12 मिनिट योग निद्रा घ्यायचे. योग निद्रा घेताना जर तुमच्याजवळ मोबाईल असतील ते बंद करायचे. घरात जर टीव्ही काही चालू असेल तो बंद ठेवायचा. आणि लहान मुलं असतील त्यांना जवळ येऊ द्यायचं नाही, जेणेकरून तुम्हाला अडथळा होणार नाही. उठून करूयात आपण चंद्रनमस्कार काही 2 वेळा आणि नंतर करूयात महत्वाची आसनं आणि प्राणायाम. चंद्रनमस्कार दोन्ही पाय जुळायचे आणि या सोपैकी एकदा फक्त श्वास संत कुठे श्वास रोखू नका आणि घेऊ पण नका वाटल्यास. कारण ब्लड प्रेशर असेल त्याने मुद्दाम श्वास घ्यायचं, पण आपोआप जो नॅचरल चालू आहे तो ठेवायचं आहे आपल्याला. श्वास घेत आत बाजूला अगोदर एक वृद्ध हस्तासनाचं नाव आहे, हात वरती घ्यायचे नमस्कार जोडलेले हात जोडलेले. पुन्हा सावकाश डावीकडे एक, पुन्हा वरती 2, पुन्हा वरती. आता फक्त 10 पाय बाजूला घ्या. 3, छाती पुढे, गुडघे पुढं, पाठ गुरु द्यायचे नाही. 3, पुन्हा हात बाजूला करायचे. 4, डावे गुरु सकायचे, गुडघा आडवा करायचा फक्त डावा उजवात ठेव. 4, पुन्हा असं डावे करवायचं, गुडघ्याला कपाळ लावायचं. 5, उजवात खाले हे त्रिकोणासन करायचं. 6, पुन्हा हे 7, थोडंच वाका. 8, वळायचं नाही. हे 8 इकडे असं बघा, हे थोडं किती ही जर का अवस्था अवघड आहे. मग पुन्हा इकडे यायचं. 9, आता आपण जसं डावीकडे गेलो ना तसं उजवीकडे वळायचंय. एवढी एकच क्रिया अवघड आहे. 9, पुन्हा मग हे 10, पुन्हा त्रिकोण असेल. 11,
पुन्हा गुडघ्याला कपाळ 12, पुन्हा हात बाजूला, पुन्हा इकडे झुका तुझीकडे 13, खेच द्या खेच द्या, पुन्हा 14, जसं इकडे कसं येत आहे, पुन्हा हात वरती पाय जागेवर उजवीकडे, पुन्हा वरती डावीकडे, पुन्हा वरती विश्राम. बघा कृती सोपे आहेत, फक्त जी आजची अवस्था आहे ना, एक पाय गुळगुळपणे एक पाय लांब करता, ते किंचित अवघड राहील कदाचित. आता अजून एक अवर्तन करूया त्याच्या ह्या बाजूने, मग प्राणायामकडे वळत आपण. आज आपल्याला प्राणायाम वर जास्त भर द्यायचं, एवढे वृद्ध तपासासाठी. पुन्हा वृद्ध असतात हस्तासन, एक पाय जुळलेले, आता उजवीकडे एक झुकायचं ताणलेचा, पुन्हा वरती 2, पुन्हा वरती आता उजव्या पाऊजीकडे घ्यायचंय, मग डावा घेतला होता, 3, पुढे छाती पुढे गुडघे पुढे, पुन्हा आज बाजूला, आणि अंग वळायचं नाही, फक्त हात उजवीकडे घ्यायचं, अंग वळायचं नाही, बॉडी समोरच आहे, गुडघा छान कर आडवा. मग पुन्हा कपाळ गुडघ्याला, पुन्हा त्रिकोणासन मग होतं आपोआप, पुन्हा बजरंगासन, पुन्हा सावका सरळायचं. आता ही कृती आपण मग डावीकडे केली होती, आता उजवीकड, आंघोळायचं नाही, आंघोळायचं नाही, मग पुन्हा इकडं, मग बजरंगासन इकडचं, पुन्हा थोडं किंचित गमतीशीर वाटत तुम्हाला सवय नसल्यामुळं. मग पुन्हा त्रिकोणासन, पुन्हा कपाळ गुडघ्याला, गुडघे ताट, पुन्हा डावीकडे, पुन्हा सरळ, हात वरती उजव्या पाय जागेवर, डावीकडे वरती उजवीकडे वरती, श्वास सोडत विश्राम. बसा खाली, चंद्र नमस्कार. माहित नव्हते ना, ऐकून होतं का नाही, पण ऐकून पण होते 90, खूप लोकांना माहित नाही. चंद्र नमस्कार आहे, जल नमस्कार आहे, अग्नि नमस्कार आहे, पृथ्वी नमस्कार आहे. चंद्र नमस्कार स्वीकार, अग्नि जल मध्ये 20 अवस्था आहेत, लक्षात ठेवणं अवघड आहे. हे कसे, इकडं 8 वाजता, इकडं 8 वाजता येतात, आपल्या 12 वाजता असतात, 6 घेतो आपण, काय नाही. चला पडदगांना ताट, हा, आणि छान होत ना ते पद्मासन, सुखासन, साधी मांडी, आता आपण रोज प्राणायाम केले, भस्त्रिका केली, कवचे केली, आज आपण एकका शरीराच्या पाठला प्राणशीस पूर्ण आहोत. ब्रेथसाठी हा साधा प्राणायाम, उदर श्वसन, स्टमक ब्रिदिंग, चेस्ट वक्ष श्वसन, आणि वृक्ष श्वसन, आणि जतुश्वसन खांदे, पोट, हृदय आणि मेंदू या ठिकाणी योग्य दाबाने रक्तपुरवठा होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला पुढे रक्तजीकर वाढणार नाहीत, रक्तदाब वाढणार नाही किंवा कमी होणार नाही अनावश्यक. तर सर्वप्रथम साधे उदर श्वसन करायचे, असे हे जे अंगठे, म्हणजे भस्त्रिकेचा प्रकार आहे हा,
पण भस्त्रिके मध्ये आपण काय करतो, संपूर्ण शरीर प्राणशक्ती देत असतो. तिथे आपण काय करतोय, ब्लड प्रेशरसाठी एक 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 15 सेकंद तुम्ही घरी करता, 5-5 मिनिट पोटात श्वास द्या, छातीला द्या, मेंदूळ. इथे शिकण्यासाठी साधारण आपण 1 मिनिटात 3 आवर्तन घेणार आहोत. तर तुम्ही जास्त मला अभ्यास करायचा आहे ब्लड प्रेशर कमी, तर तुम्ही हे 2-2 मिनिटं 3-3 मिनिट एक एक आवर्तन करा. तर प्रथम आहे स्टमक ब्रीदिंग, उदर श्वसन, हे अंगठी ठेवायची बाजूला आणि हाताच्या तर्जनी डाबीजूळ येतील आपल्या. आता श्वास घेताना जाणीवपूर्वक पोटात हवायचे, 90% प्राणशक्ती पोटामध्ये जाईल आणि राहिलेली मग छातीमध्ये मध्ये बंद जाईल. तर उदर श्वसन स्टमक ब्रीदिंग 1-5-6 वेळा कृती करायची आहे, छाती पुढे पुन्हा. आता इथं कसं आहे, आपली बोट एकमेकात टिकली आहेत, ज्यांचं पोट कमी असेल त्यांचे तर्जनी मधलं बोट एकमेकात टिकलं असेल, ज्यांचं पोट जास्त आहे त्यांच्या भातमध्ये अंतर असेल, असू द्या. छाती पुढे आहे तो श्वास सोडा, अगोदर श्वास भरा, फक्त पोट फुगवा. काही क्षण थांबून श्वास सोडा, पोटात मध्ये घ्या, करा 5 वेळा उदर श्वसन, भरा श्वास. हळूने सोडा, करा 5 वेळा करा. बघा हवा भरताना पोट बुडायला पाहिजे, हवा गेली की पोट आतमध्ये गेलं पाहिजे, त्यामुळे आपल्या पोटातील पचन संस्था किंवा जे काही स्पेअर पार्ट आहेत पोटामध्ये सगळे, ते सगळे स्पेअर पार्ट या प्राण्यामुळं भरपूर रक्षण मिळण्यामुळं सक्षम बनतात. त्या ठिकाणची अनावश्यक चरबी असेल कमायला मदत मिळते, कचरा योग्य राहण्यास मदत येते, पचन क्रिया उत्तम राहिल्यामुळं रक्तातील आम्लता कमी होऊन बीपी पण वाढणार नाही. उदर श्वसन फक्त श्वास जाऊन पोटामध्ये भरायचा, जाणीवपूर्वक पोट हवेने भरायचंय आणि श्वासून हवेने सोडून पोट आतमध्ये घ्यायचंय. हे उदर श्वसन फास्ट करायचं नाही, तर मध्यम गतीने करायचंय. एक साधारण 5-6 वेळा होत विश्राम. आता पोट झालं, दुसरं महत्व म्हणजे आपलं हृदय. ज्यांचं पोट, हृदय आणि मेंदू सक्षम असेल त्यांना विकार होत नसतात. हे 3 ठिकाण शरीरामध्ये असे आहेत, पोट, हृदय आणि मेंदू, की जिथं काही बिघाड झाले तर मनुष्याला विकार काय तो कळतो. म्हणून डॉक्टर लोक जेव्हा एक्सरे किंवा स्कॅनिंग फोटो काढताना पोटाचा, छातीचा आणि मेंदूचे फोटो काढतात, स्कॅनिंग करतात, MRI करतात, मग त्यातनं कळतं मनुष्याला काय विकार झालाय ते. तर हे 3 पार्ट शरीराचे फार महत्वाचे आहेत. आम्ही याला नाव दिले पोट म्हणजे ब्रह्मा, हृदय म्हणजे विष्णू, मेंदू म्हणजे महेश. ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव जर प्रसन्न झाले तर मनुष्य सुजलाम सुफलाम आरोग्यवान होतो. तसं हे आपले 3 हृदयाचे देव आहेत आपल्या, म्हणजे देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर म्हटलेलं आहे. तर आता हे झालं उदर श्वसन. आता वक्ष श्वसन इथं 80% श्वास फक्त छातीमध्ये जाईल, दोन्ही अंगठे बगलेच घालायचे, हात छातीच्या वरच्या बाजूला येईल. आता बघा, आता हाताची बोट, हातावराची बोट हातावरात आलेली, हातावरात आलेली आहेत. आता श्वास भरताना छाती फुलते फुगते, हाताचं अंतर आपोआप वाढतं, श्वास ओढताना छाती आतमध्ये येते आणि ही जी बोट हातावर आहेत त्या अजून जास्त आतमध्ये येतात. वक्ष श्वसन आहे तो श्वास तोडा, दीर्घ श्वास भरा, हळूने सोडा, भरा श्वास. हळूने सोडा, करा 2-3-4-5 वेळा अजून. वक्ष श्वसन रक्ताभिसरण छान होतं आणि भरपूर प्राणशक्ती फुप्फुसामध्ये गेल्यामुळं रक्त शुद्धायला मदत मिळते, रक्तातली आम्लता कमी होते, रक्ताची घनता कमी होते, रक्तात कॉटर कमी होतं आणि वाहणारा रक्तदाब मर्यादेमध्ये राहतो, रक्तदाबाचा विकार कमी व्हायला मदत मिळतो. वक्ष श्वसन चेस्ट ब्रीदिंग एक साधन शिकताना आपण फक्त 6-7 वेळा असणार आहोत. वक्ष श्वसन
पुन्हा सावकाश सावकाश श्वास सोडून हात खाली घ्यायचे. आता बघा, प्राणशक्ती पचन स्फोटाला दिली, प्राणशक्ती फुप्फसाला छातीला घशाला दिली, आता वरच्या वरच्या भागाला प्राणशक्ती पुरेच्या बोलला. हे दोन्ही हा जो पूर्ण भाग आहे, हा जो पूर्ण भाग आहे मस्तकाचा, मेंदूत प्राणशक्ती पुरायची आपल्याला, त्याच्या नाव जत्रु श्वसन. हात ही बोट फक्त अशी घ्यायची उंच, हात हे खांद्यावर ठेवायचे दंड कांड गेले. आता पूर्ण श्वास भरायचा, हळूने सोडायचा आहे कोपरवर. बरा श्वास, करा 5-6 वेळा जत्रु श्वसन. म्हणजे ह्याचे भरपूर प्राणवायूचा पुरवठा आपल्या घशाद्वारे वरती जाऊन मेंदूपर्यंत जातो, मेंदू सक्षम राहतो. मेंदू बिघडला की शरीर बिघडतं, मेंदूला शरीर राजा म्हटलंय, यथा राजा प्रथा प्रजा. म्हणून मेंदू कधी बिघडू द्यायचं नाही. त्या मेंदूला फक्त एकच असतं की शुद्ध ऑक्सिजन आणि शुद्ध रक्त पाहिजे मेंदूला, बाकी काही लागत नाहीये. बाकी औषधं वगैरे पोटामध्ये जातात. हे झालं जत्रु श्वसन. एक साधन 6-7 वेळा जरी कृती केली, आज किती भरपूर झालं. विश्राम, हात खाली घ्या. आता पुन्हा नेहमीप्रमाणे 1, 5, 2, 3 आवर्त करत भस्त्री प्राणायामचे. आता पूर्ण शरीर प्राणशक्ती देऊयात. पुन्हा हे 3 आवर्त केले ना, हेच नाव आहे भागशः श्वसन पार्टली ब्रीदिंग. भागशः श्वसन पार्टली ब्रीदिंग, एक भाग पोट, दुसरा भाग छाती, तिसरा भाग मेंदू, पार्टली ब्रीदिंग. आता पूर्ण शरीर प्राणशक्ती फिरवायची आपण, साधारण 1 अर्धा ते 1 मिनिट. हा सुद्धा प्राणा तुम्ही ब्लड प्रेशर 10-10 मिनिट करा, 5 मिनिट करा, थर्ड ब्रेक घ्या, पुन्हा 5 मिनिट करा. आज दिवस 3 ते 4 वेळा करा. भस्त्री प्राणायाम रक्तदाब नियंत्रण त्याला फार फार उपयोगी ठरतो. सावधान आहे तो श्वास सोडा, दीर्घ श्वास भरा. हळूरी सोडा. भस्त्रिका प्राणायाम ब्लड प्रेशर हाय किंवा उच्च रक्तदाब किंवा लो ब्लड प्रेशर म्हणजे कमी रक्तदाब नियंत्रण राहण्यास मदत मिळते. रक्त चालू ठेवायचं आहे. रक्तातली आम्लता कमी होते, रक्त युरिक ऍसिड कमी होतं, रक्तवाहिन्यांची भिंती योग्य राहतात. जर रक्ता जर कठोरपण वाढला असेल तर विकार कमी होतो. रक्तदाब कमी होण्यासाठी आहारामध्ये लसूण छान वापरायचं आहे. ज्यांना चालू ठेवायचं प्राणायाम चालू ठेवायचं आहे रोज सकाळी 1, 2, 3. तुमची औषधं बंद, डॉक्टरची औषधं बंद करायची नाहीतच. डॉक्टरची औषधं चालू ठेवत ठेवत हे घरगुती पैसा तुम्ही करू शकताय. रोज सकाळी 2 ते 3 लसणाच्या कळ्यात ठेचायच्यात, बरे पाण्यामध्ये घालायच्यात, उकळायच्यात. 1/2 कप पाणी करून ते 1 घोट पाणी पटकन प्यायचंय. हे करून बघायचं तुम्ही. जर तुम्हाला काही त्रास झाला तर पुन्हा करू नका, पण हे करायला हरकत नाही. लसूण आपण आहारामध्ये वापरतोच, त्यामुळे काय फार मोठा गंभीर परिणाम होणार नाही आहे. हे तुम्ही करायला हरकत नाही. भस्त्रिका प्राणायाम अत्यंत महत्वाचा. हृदयविकार, ब्लड प्रेशर, पार्किन्सन, डोकेदुखी, मायग्रेन समस्या हे विकार होणार नाहीत. थांबत थांबत थांबायचे. आता कपालभाती हा प्राणायाम फार वेगाने करायचे ना. जे वृक्त असेल तर आपण रोज साधारण कसं मिनिटाला 1 साधारण 60 धक्के मारतो. तर ज्यांना हाय ब्लड प्रेशर असेल त्यांनी मिनिटाला साधारण 30 धक्के मारायचे. फक्त वेगानं करायचं नाही, तर आपण थोडा वेळ करत रक्तदाबासाठी जी कपालभाती करत आपण. रोजची कपालभाती भीती, रोजची कपालभाती वेगळी. वजन कमी करणं, डायबिटीस कमी करणं, पोट कमी करणं, गॅसेस कमी करणं, ह्याला थोडं आपण मिनिटाला 60 वेळा धक्के मारतो पोटाला. इथं मात्र साधं मिनिटाला 25-30 धक्के मारायचे आहेत. ते आपण प्रॅक्टिकल करूयात थोड्या वेळ. पाठीचकांना ताट आहे तर श्वास सोडायचा, मूलबंध लावायचा. मूलबंध म्हणजे शौचजागा आवून धरायची आतमध्ये. 1 सात सुरू बघा. आता मी काढतो सगळ्यांचं सारखं होण्यासाठी अंक मोजतो.
असा अंक म्हणजे फक्त पोट आतमध्ये वाढायचंय, त्यापा बाहेर येतं. मी एक साधारण 1500 अंक मोजतो, मग तुम्ही लगेच त्याप्रमाणेच करायचंय. फास्ट करू नका. हा चला सावधान आहे तो श्वास थोडा थोडा घ्या. सुरू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. विश्राम. या पद्धतीनं कबड्डी करायची. जर हाय ब्लड प्रेशर असेल तर, नसेल तर तुम्ही नेहमी प्रमाण करू शकताय. पण आज विषय फक्त आणि फक्त ब्लड प्रेशर बद्दल आहे आपल्याला, दुसरा विषय नाहीये. तुम्हाला एकदम असेल किंवा नसेल, त्यासाठी त्या लोकांनी ब्लड प्रेशरसाठी हा कबड्डी या पद्धतीने करायची. विश्राम पण आपण पीळ देऊन करतो ती पण करायचे. आणि ओम 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 हे पण करायचं आहे, पण असं सावकाश. चला पाय मोकळी करत आता. हे दोन असणं करूयात पुन्हा. आणि शक्यतो रक्तदाबाला पुढे वाकायचे असते छान करायचे, चालतात. फक्त महाग वाकायचे असं करायचे नाहीत जास्त ब्लड प्रेशर तर, कारण महाग वाकलं की थोडे चक्कर वगैरे येऊ शकते. म्हणून शक्यतो महाग वाकायचे असं करू नका. जरी कन्न असाल तर शेजारी कोणतरी असावं. जरी समजा महाग वाकायला जर तोल गेला तर तुम्हाला इजा होणार नाही, की आपण पडलं तरी काय लागणार नाहीये. आता पाय मोकळे करून घेऊ ते. आता एक आसन आहे पश्चिमोत्तानासन. हे हृदयकार ब्लड रक्तदाबाला फार चांगला आहे, पोट किमेला फार चांगला आहे, चरबी किमेला फार चांगलं आहे, पचन किमेला फार चांगलंच आहे. अनेक अनेक आसनांचा फायदा या ह्याच्यामुळे, कसं म्हणतो पश्चिमोत्तानामुळं. कारण या आसनामध्ये हृदयाला फार शरीर मिळते. पण इथं कसं आता अनेकांना सहन सगळं आपलं पाठ आडवी होत नाही. मग तुम्ही काय करताय, इथं लोट ठेवायचं पायावरती. आपण पाय दिवशी घेतलं होतं ना, असं लोट ठेवायचं आणि छान देखील आपली छाती पोट टेकलं पाहिजे लोडवर. त्यापण लोडची उंची म्हणजे करा. किंवा आपल्यामध्ये घरामध्ये डायनिंग टेबल असेल, गदर टेबल असेल, तर तुम्ही हा टेबल जो असतो तो आपल्या बेंबी पण असं उंचीला असेल, इतर टेबलाचं कट टेकवायची उभारायचं. आणि बिंदास्त की टेबलवर असं हात पाय हात लांब करून पडायचंय, जेणेकरून आपलं पोट आणि छाती त्या टेबलच्या पृष्ठभागाला लागेल. पण डायनिंग टेबल असेल किंवा वॉटर असेल. जर पश्चिम उत्तान असेल अतिशय महत्वाचं आहे, जमत तसं करायचंय. आणि आता कसं ब्लड प्रेशर पण आहे आणि पाठकंबर पण दुखते. ब्लड प्रेशरच्या असणाला देखील असणाला पश्चिम उत्तान चांगलं आहे, पण पाठ दुखायला चालत नाही. मग त्यातील लोडचा आधार घ्यायचा, म्हणजे तुमचे तुम्हाला दोन्ही फायदे मिळतील. तर 15 सेकंद पश्चिम उत्तान असेल, हात बाजूला, कोण हात वरती, श्वास सोडत कमरेत न पुढे आणि कपाल गुडघ्याला. इथं पाठ आडवी करा. पाठ आडवी केल्यामुळे हृदय पाठीच्या कण्याखाली आले रिलेशन मिळते. श्वास घेत वरिया, श्वास सोडत खाली. पुन्हा साधी मांडी. आसन भुजंगासन, शल्भासन, नौकासन हे आसन थोडे महाग जास्त जात करता येतात. पुढे वक्रासन, पद्मासन हे आसन करता येतात. तुम्हाला आसने नाव दिलेत, पण पुन्हा तुम्हाला करून दाखवायची गरज नाही आहे. कारण अनेकांचे आसनाचे नाव माहिती आहेत, आपण आसनं केलेली पण. फक्त आसन तुम्हाला सांगतो की सूर्यनमस्कारच्या वेळी चंद्रनमस्कार करा. पुढे वाकायची कोणती बी आसनं करा. मंडुकासन आहे किंवा वक्रासन आहे, गुमुखासन आहे, पद्मासन आहे, पर्वतासन आहे, असे आसनं तुम्ही रक्तदाबाला करू शकता. फक्त पुन्हा सांगतो जास्त महाग धोक्याचे आसनं करू नका. विश्राम. आता तिसरा प्राणायाम आहे उज्जय प्राणायाम. हे सुद्धा प्राणायाम टॉन्सिल थोरला चांगला आहे, पण तुम्ही ह्याच्यामुळे तरी अंगात उष्णता वाढते आणि वजन कमीला मदत मिळते, चरबी कमीला मदत मिळते, झोपेतलं घुरणं कमी होतं, रक्त थोडं पातळायला मदत मिळते.
उज्जय प्राणायाम असे तीन चार प्रकार आहेत. त्यातला आता जे आपला विषय जर थोड्या दिवशी येणार आहे ना, तेव्हा तुम्हाला उज्जयाचे चारही प्रकार शिकवले जातील. आज आपण फक्त साधी उज्जय घेऊयात, आपली एकच उज्जय, ते नाव आहे भस्करा उज्जय. पण हात गुडघ्यावरती आता अगोदर घसा तर ओला करा, घसा ओला करा, लाळ असेल ना लाळ तयार करा, घशातनं गेला थोडी, घसा ओला होतो चांगला, घर्षण चांगलं होत. उज्जय प्राणायाम आपण राहू दे असं करतो ना कधी कधी कोणाला, तस हा जो आवाज आलाय तसा आवाज श्वास घेतानाही करायचा, श्वास ओढतानाही करायचा, तो झाला उज्जयी प्राणायाम. हा सावधान पाडतकांना ताट, आता आधी घासून श्वास ओढतो, त्यानंतर रेचक. योगशास्त्रामध्ये प्राणायाम करताना श्वास रेचक म्हणतात, श्वास घेण्याला पूरक म्हणतात, श्वास आत रोखायला अंतर्कुंभक, श्वास रोखणे त्याला बहिर्कुंभक, श्वास प्रश्वास वगैरे थांबल्यानंतर केवल कुंभक. तर आपण आता रेचक करूयात, उज्जय रेचक. बस कस घसावायला केला ना, आता नाकाने श्वास सोडायचा नाही, घश हा श्वास घशातून सोडायचा आहे. हा श्वास सोडला बघा, असा सोडला श्वास. आणि घेताना मात्र मग असं घ्यायचं. हा आता ही कृती एक सारखी करूयात, घासून श्वास सोडा. असं खूप वेळ करतात तुम्हाला, याच्यामुळे अंग उष्णता खूप वाढते, अंगामध्ये उष्णता वाढते, घर्षण आली उष्णता वाढते ना, घर्षण उष्णता वाढते. ह्याचा फायदा म्हणजे रक्ताप नियंत्रित व्हायला मदत मिळते, रक्त योग्य प्रयत्न होतात. पुन्हा घसा चांगला होतो आपला, आणि झपाटीला घोरणं कमी होतं, घोरणं सुद्धा अत्यंत वाईट असतं. घोरणं म्हणजे कदाचित कदाचित पुढे येणार हृदय लक्षण असत, इथं घसा चरबी फार वाढते. त्या पण आपलं जशी थायरॉइड आपलं आहे त्याविषयी मला विश्लेषण केलेलं, तर घोरणं कमी होण्यासाठी हा प्राणायाम चांगला आहे. विश्राम पुन्हा अनेक पुन्हा बाह्य प्राणायाम सुद्धा आहेत, तो आपण घेतलेला पुन्हा इथे आवर्णन करत बाह्य प्राण्यांचं गुडघ्यावरती पूर्ण श्वास सोडा. एक सुद्धा ब्लड प्रेशरला तुम्हाला आसनापेक्षाही तुम्हाला प्राणायाम, मेडिटेशन, योग निद्रा, ध्यान हे फार महत्वाचं आहे. तर बाह्य प्राणायाम दोन अवर्णन करूयात, पूर्ण श्वास सोडायचा, मूलमंडलून पोट आतमध्ये जोडायचं, हानवटे रुपयाचे पूर्ण श्वास सोडा. श्वास पूर्ण सोडायचा, पोट आतमध्ये घ्यायचं, हानवटे रुतून कैशन थांबायचं. हा बाह्य प्राणायाम हानिरहित आहे, अत्यंत महत्वाचं आहे. विश्राम पुन्हा अग्निसार ही सुद्धा रक्ताप नियंत्रणाला मदत मिळतो. आपण आज प्राणायाम अग्निसार पूर्ण श्वास ओढायचा आणि पोट अदगून बाहेर फेकायचं. श्वास एकदा सोडायचा, पुन्हा घ्यायचा नाही. विश्राम हे अग्निसार आणि महत्व प्राणायाम अनुलोम विलोम. पण हे झाले की आपण करणार आहोत योग निद्रा, अत्यंत मदतीची क्रिया योग निद्रा. तुम्ही तुम्हाला आज मी योग निद्रा घेणार आहे 15 मिनिट साधारण, तर ही तुम्ही रोज करायची आहे. ही सोपी क्रिया एकदम, कसे दिसायला अवघड असते तुम्हाला, कारण इथं कसे
जागरायचं पण विचार करायचं नाही. पाटील सापायचे जागरायचं पण विचार करायचं नाही. म्हणजे बघा असा जगात कोण नाही की जागरायचं विचार करायचं नाही. तर ते ताकद योग निर्मिती आहे. तुमचे विचार कमी होऊन जातात. अनुभव घ्यायचं तुम्ही. तर एकदा महत्वाचा परिणाम आहे ब्लड प्रेशरसाठी अनुलोम विलोम. नंतर आपण 15 मिनिटं योगेंद्र घेणार आहोत. आता ही मदत करा. उजी नोकरी बंद करा. आयतेश्वर डायविनी सोडा. डायविनी घ्या. उजीने सोडा. उजीने घ्या. डायविनी सोडा. कळ ठेवा. अनुलोम विलोम प्राणायाम याला चंद्रवेदन श्रीवेदन म्हटलं जातं. याला नाडी शोधन म्हटलं जातं. याला चंद्रसर सूर्यसर म्हटलं जातं. अनेक योग तज्ञ अनेक योग संस्था अनेक योग शिक्षक अनेक योगाचार्य याला वेगळी नावं देतात. आता चंद्रवेदन सूर्यवेदन. डावीने घेऊन उजवी सोडणे चंद्रवेदन प्राणायाम होतो. उजवीने घेऊन डावीने घेणे सूर्यवेदन प्राणायाम होतो. सूर्यवेदन प्राणायाम एवढं हाय ब्लड प्रेशर कमी होतो. चंद्रवेदन प्राणायाम केवळ लो ब्लड प्रेशर विकार कमी होतो. सूर्यवेदन प्राणायाम मिळून अंगातली उष्णता वाढते. चंद्रवेदन प्राणायाम करून अंगातली उष्णता कमी व्हायला मदत मिळते. आणि असे फायदे आहेत. पुन्हा झोप छान लागते. रक्ताभिसरण चांगलं राहतं. रक्तातली आम्लता कमी होते. युरिक ऍसिड कमी होतं. रक्त पातळ होतं. रक्ताची प्रसरण क्षमता व्यास योग्य राहतो. उन्हा प्राणायाम अत्यंत महत्वाचा आहे. अनुलोम विलोम याला नाडी शोधन म्हणतात. या प्राणायामुळे शरीरातील 72,72,72,200 नसणाऱ्या सक्षम बनतात. बघा ह्या प्राणायामुळे हृदय संधी फार मिळते. आपलं हृदय किती बंद मुठीवडं हृदय. आपलं हृदय किती आपले मुठीवडं हृदय आहे. हृदयात दुसरे 250 ग्रॅम वजन किती साधारण 250 ग्रॅम. बंद मुठीवडं हृदय वजन 250 ग्रॅम साधारण. हे 250 ग्रॅम हे हृदय आपलं 70 किलो 80 किलो 100 किलो देह सांभाळतं. त्याला किती लोड होते. जर तुमच्या हृदयाचे प्रवाह वजन असेल तुम्हाला इकर होणार नाहीत. वजन कधी वाढू द्यायचं नाही. पहिलं ते कमी वजन कमी करा. तुमचं पोट कमी करा. आपोआप तुम्हाला अनेक पासून मुक्ती व्हायला मदत मिळते. म्हणून आपण ज्या स्थूलतेविषयी त्या दिवशी याबद्दल आपण बोलणार आहोत. हे झाला अनुलोम विलोम प्राणायाम. थांबत थांबत थांबूयात. थांबत थांबत थांबूयात. संपवताना उजीने श्वास घेऊन डावीने सोडायचा. आणि नित्य मस्कून जोडायची विश्राम. आता आपण रक्तदाब निर्माण न होण्यासाठी असे जर कमी योगशास्त्रातली योग निद्रा शवासन करणार आहोत. तर पुन्हा जर सर्व माझी विनंती आहे. तुमच्याकडे जर टीव्ही चालू असतील, आवाज चालू असेल, कशाचा गाणे चालू असतील, लहान मुलांचा मोबाईल चालू असेल, तो कृपया बंद करा. कृपया बंद करा. आता पाय मुकून पाठवू सोपायचे. इथं अक्षय उत्पादक योग निद्रेचे ते तुम्हाला ते पोझिशन दाखवेल. मी कॉमेंट्री करेल. मी काय आसनं करणार नाहीये. एक साधारण आणि झोपायचं नाहीये. हा फक्त सूचना लक्ष देते. तुम्हाला इतकी अवघड क्रिया आहे. दिसायला सोपी आहे पण बघा एक आनंद घ्या. तुम्ही आनंद घ्या. तुम्ही योग निद्रेचा दोन्ही पायात 1.5 फूट अंतर. दोन्ही पायात 1.5 फूट अंतर. दुनिया शरीरापासून 7 किलोमीटर अंतरावरती. दुनिया शरीरापासून 7 किलोमीटर अंतरावरती मान तुम्हाला एक गोटे अशी द्यावा. आणि असे शांत पडा. कैशन कैशन शांत पडा. शांत पडा. आता श्वास मंद करा. मंद घ्या. तुमचा श्वास चालू ना तो संत करा. आता आता फक्त सूचनाक लक्ष द्यायचंय. फक्त सूचनाक लक्ष द्यायचंय. अंग हलकं हलकं करा. आता तुमचं शरीर हलकं हलकं करा. जो श्वास चालू तो संत करा. श्वास घेताना पोट वर जाते. श्वास आतमध्ये येते. हे हळून वर खाली होत आहे.
हळूहळू वर खेळत आहे, त्याची गती कमी कमी करा, गती कमी कमी करा. आता फक्त एकदा जाणीवपूर्वक हृदयाची हालचाल, हृदय स्पंदन ठोके ऐका. आता एकदा शांतपणे हृदयाची होणारी ठोके स्पंदन ऐका, त्याची नोंद लक्षात ठेवा. आता आपलं शरीर योगनिद्रेच्या अवस्थेमध्ये आलेलं आहे. आता फक्त सूचना ऐकायच्या आहेत, 1-15 मिनिट. आता आपलं शरीर हलकं हलकं तशी कल्पना करा, आपलं शरीर हलकं हलकं तशी कल्पना करा, अजून हलकं करा, अजून हलकं करा, अजून हलकं करा. पीठ संपलेल्या दोऱ्याप्रमाणे, हवा गेल्या फुग्याप्रमाणे, कापसाप्रमाणे तुमचे शरीर हलकं हलकं झालेलं आहे. आपलं शरीर हलकं हलकं झालंय. हे हलकं फुलकं शरीर हवेत आदर आदर तरंगल अशी कल्पना करा. तुम्ही आता पाठू झोपलेला आहात, असं तुमचं शरीर हवेत तरंगाले. तुमच्या सतनेचे चटईचे मॅटचे हळूहळू 1-1 फूट 2 फूट आदर शरीर उतरले, जिमनॅशन वर आले आदर, अजून वर आले 3-4 फूट, अजून वर आले, उंच उंच शरीर चालले. आता वरून वर शरीर तुमचं वर हवेत आकाशात तरंगत आहे अशी कल्पना, छान तरंगत आहे वरती निरभ्र आकाश कोवळं ऊन. वरून तुम्ही खाली बघत आहात पृथ्वीकडे, छान नदी पर डोंगे नाले आत्मशीर हवेत तरंगाले. वरून तुम्ही पृथ्वी बघत आहात, जुने एखादा मोठा पक्षी, गिराड, गरुड, गिधाड, घार, दोन्ही पंख लांब करते, पंख खाली न करता आदर तरंगतो, असं तुमचं शरीर हवेत पक्षात तरंगत आहे कल्पना करा. निसर्ग सौंदर्य बघत बघत तुम्ही जात आहात, आणि छान सुंदर बेट आलेलं आहे. वरून दिसत आहे सुंदर बेट आले, 4 बजे अथांग पाणी आहे, आणि तुम्ही हळू 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 खाली 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 येत आहात, अजून खाली खाली येत आहात, आणि त्या बेटावरच्या सुंदर मऊ लुसीज गवतावर आदर 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 तुमचं शरीर टेकलेलं आहे. तुमच्या उघड्या हाताचा पायाला त्या मऊ गवता स्पर्श जाणत आहे. जणू एखादं फुल पाकरू आदर फुलावर बसत फुल हालत पण नाहीये, तर तुमचे हवेतून आदर खाली अशी कल्पना करा. आता आपण योगनिद्रेच्या 3व्या पायरी स्पर्श करूयात, अवयव ध्यान. मी ज्या ज्या अवयवचं नाव घेईल, ज्या ज्या स्नायूचं नाव घेईल, तो अवयव आपण हलवायचा नाही, त्याला उठून चेतनाशक्ती काढून तुमच्या हृदयामध्ये ठेवायचे. त्या अवयवची चेतनाशक्ती काढून तुमच्या हृदयामध्ये ठेवायचे, त्याला कृपया हलवायचं नाही. सर्व करूयात, दोन्ही तळपाय, पायांची बोट, दोन्ही घोटे आणि टाचा, दोन्ही पायांच्या नडग्या, यातून चेतनाशक्ती काढून तुमच्या हृदयामध्ये जाऊन ठेवायचे. पुन्हा दोन्ही गुडघे, दोन्ही मांड्या, यातून चेतनाशक्ती काढून तुमच्या हृदयामध्ये जाऊन ठेवायचे. दोन्ही तळहात, दोन्ही मनगट, कोपरे, दंड, खांदे, यातून चेतनाशक्ती काढून हृदयामध्ये जाऊन ठेवायचे. पूर्ण पोट, ओटी पोट, नाभिस्थान, आपले फुप्फुस, छाती, गळा, यातून चेतनाशक्ती काढून हृदयामध्ये जाऊन ठेवा. पूर्ण पाठीचे मणके, पूर्ण पाठ, मागची मानेची बाजू, मागचे खांदे, यातून चेतनाशक्ती काढून हृदयामध्ये ठेवा.
पूर्ण मस्तक, पूर्ण डोकं, कपाळ, दोन्ही कान, दोन्ही गाल, बुबुळ, जीभ, दात, नाक, यातून चेतन शिद्धी काढून हृदयामध्ये ठेवा. आता आपलं फक्त हृदय जागृत आहे, मन जागृत आहे, बाकी सगळं शरीर शवाप्रमाणे प्रेताप्रमाणे निश्चिंत झालेलं आहे. आता आपण योग दुसरीच्या तिसऱ्या पायरी स्पर्श करूयात, प्रसंग ध्यान. मी एक प्रसंग निर्माण करेल आपल्या डोळ्यापुढे, तो प्रसंग आपण आपल्या डोळ्यापुढे उभा करायचा आहे. आता कल्पना करा, मी जो प्रसंग सांगणार तो प्रसंग तुम्ही तुमच्या डोळ्यापुढे उभा करायचा फक्त. आता कल्पना करा, मगा ज्या बेटावर तुम्ही अलगदीन झोपला होतात, आदरीन पडलो होतात, ते सुंदर पुराणकालीन बेट आहे अशी कल्पना करा. चार बाजूला अथांगपणे सुंदर बेट आहे, पाण्याचा खळखळ खळखळ आवाज त्यांना जाणवत आहे, सुंदर रंगीबेरंगी फुलांची झाडं आहेत, चाफ्याचा मोगऱ्यांचा दहीचा फुलांचा सुवास तुमच्या नाकाला जाणवत आहे, सुंदर भुंगे गुंजारोगत भ्रमर तुम्हाला ऐकू येत आहे, भुंग्याचा आवाज तो अनुभव घ्या, पक्ष्यांचे थवतवाट चिवचिवाट ऐकोलहाल ऐका. कुरेगुण सूर्य उगत असल्यामुळं सूर्याचे प्रतिबिंब तुमच्या त्या पाण्यात दिसत आहे आणि शांत वातावरण आहे. त्या बेटाच्या पुढे सुंदर असं शिव मंदिर आहे. श्रावणी सोमवार असल्यामुळं त्या मंदिरात गर्दी आहे छानपैकी. तुम्हाला त्या बेटाच्या पलीकडे जाण्यासाठी तुम्ही किनारी आलेला आहात. हे सुंदर तुम्हाला नाव आलेलं आहे पलीकडे घेऊन जाण्यासाठी. तुम्ही नावेमध्ये बसलेला आहात, नाव हळू हळू पुढे चालले, नावे तुमचे शरीर कसे छान हेलकावते बघा. नावेभोवती पाण्यातून असंख्य मासे येत आहेत. तुम्ही आणलेले सुमारे पाणी टाकल्याबरोबर हजारो मासे वर आले चुरमरे घेण्यासाठी. तो माशांचा समूह बघा, त्यांचा माशांचा उडणारा खळखळ आवाज आणि उडणारं पाणी बघा. तुम्ही हळू नावेतून गेल्यानंतर वरती पूर्ण निरभ्र आकाश, चारजूला अथांग पाणी, दूर डोंगर शोधायचं तुम्हाला. आता हळूहळू तुमचे नाव त्या पलीकडे आलेली आहे. तुम्ही नावेतून उतरलेला आहात. फक्त मंदिरामध्ये सुंदर सेने स्वर चल तुम्हाला ऐकवत आहे आणि जे काही तिथे भक्तिमय वातावरण आहे. तुम्ही हळूहळू चालले आहात, तुमच्या पाय चप्पल नाहीये, तिकडला मऊ रित स्पर्श तो तुमच्या पाय जाणवत आहे. तुम्ही मंदिरापाशी आल्यानंतर अनेक फुलांची महान प्रसादाची निवेद्य दुकान आहेत. तुम्ही फुलं नारळ पूजा साहित्य घेतलेलं आहात. रंगेतून तुम्ही मंदिरापाशी आलेले आहात. मंदिराच्या बाहेर सुंदर ओला गालीचे आहे, तुम्ही त्याच्यावरून जात आहात. तुमचे पाय आपोआप धुतले जात आहेत ओला गालीच्या, त्यामुळे छान सुंदर कोरडा गालीचे आहे. तुमचे पाय आपोआप कुठले जात आहेत. तुम्ही हातमध्ये थाळी आहे पूजेची. तुम्ही आधी हळूहळू मंदिरात गेलात. सुंदर पुरातन काल मंदिर, काळ्या भोर पाषाणाचं सुंदर असं मंदिर, हेमपती बांधकाम, तुळतुळीत बांधकामाचे दगड, सुंदर त्यात कोरलेली लेणी, सुंदर फुलं, सुंदर मोर कोरलेले त्याचे, आणि कुठेही कृत्रिम प्रकाश नाहीये, नैसर्गिक झुरके देऊन त्याकून बरोबर प्रकाश आतमध्ये दिलेला आहे. वरती छताला सुंदर काचेच्या हंड्या अडकवलेल्या आहेत रंगीबेरंगी. तुम्ही हळूहळू मंदिरामध्ये जात आहात, त्या मंदिराच्या गाभाऱ्यात आलेला आहात. ते सुंदर गाभारा तुम्ही खालून जात आहात आणि समोर सुंदर अशी महादेवाची पिंड आहे. तुम्ही अभिषेक करणार आहात, छानपैकी जवळ बसलेला आहात मांडी घालून महादेवाच्या पिंडीजवळ. तिथला पुजारी तुम्हाला पूजा सांगत आहे. तुम्ही छानपैकी तुमचं स्वच्छ गंगाजल त्या पिंडीवर अभिषेक पाण्यात करून ते पिंड महादेव पुसत आहात, स्वच्छ करत आहात. तुमच्या
पिवळ्या वस्त्राने पिंड पुसत आहात. आता महादेव पिंड स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे. निळसर काळसर रंगाची महादेव पिंड छान तुळतुळीत. मी स्वच्छ पिंड पुसून पांढरीशुभ्र विभूतीचे पट्टी वळी या थरीकडे सुहूकून विभूतीचे पट्टी वळत आहात. पुन्हा मध्यभागी पिंडेला तीन पटवून त्यात छान एक डोळा काढला आहे. हिरवीगार बेलाची पानं छान पिवळ्या पांढऱ्या रंगाची किसरी रंगाची फुलं वाहलेली आहात. बघा काळीभर पाशे पिंड स्वच्छ पांढरीशुभ्र विभूतीचे पट्टे हिरवीगार बेलाची पानं छान छान चांगल्या रंगाची पिवळ्या आबोली पिवळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची फुलं आकाश दिसत आहेत. सुंदर मग पिवळा धमक रंगाचा फुलाचा हार घातलेला आहे आणि तुम्ही आरती करत आहात तो अनुभव घ्या. आरती चालू आहे. तुमचे लोक टाळत आहेत तो आवाज आहे का? तुम्ही यथा सांग पूजा करून त्या पिंडी समोर बसलेल्या ध्यान मुद्रेमध्ये पद्मासन घातलेलं आहे आणि काही क्षण तुम्ही ते ध्यान करत आहात. तो ध्यानाचा अनुभव घ्यायचा आहे. फक्त शांत बसायचंय. जीभ सैले डोळे सैलेत आणि तुमच्या कानावर फक्त सुंदर अस महादेवाच सुंदर तुम्हाला एक भजन ऐकायचंय. फक्त भजन ऐकायचंय, सुंदर म्हणायचं नाहीये. त्या आवाजात लक्ष केंद्रित करायचंय. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 हरि ओम नमः शिवाय. 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 छान छान असं म्हणत म्हणत मी एकाग्र झालेलो आहात. आणि मग तुमच्या लक्षात आलं की आपण योग निद्रा करत आहोत, योग वर्गात आहोत. लॅन्सला योग वर्ग चालू आहे. आपण योगाचा अभ्यास करत आहोत. कृपया डोळे उघडायचे नाहीत. आपण योग निद्रेत बाहेर येणार आहोत. पुन्हा आजचा दिवस आठवा, आजची तारीख आठवा. आपण कोण आहोत ह्याचं आठवण करा. आपण जी चेतनशक्ती हृदयात ठेवली होती ती चेतनशक्ती हृदयाला परत हृदयात यावायला परत करण्यासाठी दोन्ही पाय मागे पुढे करा. पायाचे बोट मागे पुढे करा. हात ते उघडजाप करा. मुठी उघडजाप करा. मुठी गोल फिरवा. चेतनशक्ती मानली द्यायची. मान डावी उजवीकडे करा. चेतनशक्ती मानेल द्यायची. मान डावीकडे उजवीकडे करा. पण दोन्ही पाय जवळ घ्या. हात डोक्याच्या मागे लांब घ्या. डोळे उघडू नका. कृपया हात बाजूवर खाली खेळ छान पैकी ताडासन प्रमाणे चेतनशक्ती संपूर्ण शरीराला परत करायची. आपल्याला हात वर खेळता पाय. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ सोडा. ताण द्या. डोळे उघडू नका. तुम्हाला सावकाश हात खाली घ्या. काही क्षण थांबा. डाकुश रोळा. काही क्षण थांबा. डावात काना खाली घ्या. गुडघे पोटाकडे ना. काही क्षण थांबा. उजव्या हातावर उठून बसूयात. उठून बसायचंय. एक मंद ओंकार म्हणायचंय. उठून बसा. एक मंद ओंकार म्हणा. आवाज आहे लहान आवाजात. संत श्वास घ्या. ओ ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति। हरि ओम। तस्त उमेश खा रहे ना बोल। नमस्कार। विचार आहे कशी वाटली येऊ मंदिर कशी वाटली आता रक्तदाब आपल्या ब्लड प्रेशरवर जास्तली खूपच छान झालेलं आहे। सर्वांनी अशी योग्यतेचा अनुभव घ्यावा। व उद्या दिनांक उद्या गुरुवारी आपलं थायरॉइडवर लेक्चर होणार आहे बरोबर का? कृपया सर्व योग बंधू प्रेमींनी आवर्जून सकाळी 7 वाजता उपस्थित राहा। धन्यवाद।